धवसंख्या फळकावरती जर बघितल्या गेला तर जाऊन पोहोचला गेला दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक आकड्यावरती पहिला विकेट गमावला गेलाय नवीन बॅटर आपण इनॅट नंबर तीन वरती पाहतोय तिसऱ्या क्रमांचा क्रमांकाचा खेळाडू आपण स्ट्रायकर एंड ला पाहतोय बोलवता यार चेंडू क्रमांक तिसरा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता वेगाने चेंडू आताळला गेला या रक्षक थोडासा फंबळ झाला आणि तदनंतर जर बघितलं गेला तर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती आपण पाहतो दोन्ही आकड्यावरती यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण जितू पाटीलला पाहतो नवीन बॅटर जितू पाटीलला पाहतोय आपण जेव्हा सध्याच्या घडीला आहे ज्याने पहिला चेंडू फेस केला होता मागचाच पुढचा चेंडू पहा बॅट कडा दिली आहे दिशा दिली गेली क्षेत्रक्षक तिथे आहे थोडशा अडथळा क्षेत्रक्षर मध्ये पाहायला मिळतील त्याच्या जोरावरती दुसऱ्या धाव्याची तर कॉलिंग दिली गेली आहे आणि दोन धावा इथे सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या जातील आणि याच दोन धाव्याच्या मदतीनं प्रथमता बॅटिंग करताना टीम डुंगे संघाची धाव संख्या फळकावरती जोडल्या गेल्या त्या मंच टोटल चारही आकड्यावरती प्रथमता बॅटिंग साठी इन्व्हाइट केला पहिलाच बॉल एक सिंगल मग विकेट पाहायला मिळाला राजू पाटीलच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी आणखी एक सिंगल आणि या चेंडूवरती जर बघितलं तर मिसफिल्डच्या जोरावरती दोन धावा मात्र कम्प्लीट केल्या गेल्या आणि टोटल धाव संख्या फळकावरती चार आकड्यावर पाचवा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता इथं बॅट टाकली गेली मध्ये आणि त्यात नंतर जर बघितलं तर अपील देखील आपल्याला पाहायला मिळाली होती मैदानामध्ये पण एक सिंगल धाव कम्प्लीट केली जाई गेली कारण की पंचांचा इशारा आला बॅटची कडा होती तिथे आणि त्यानंतर एका धावेच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला पहिला आणि पाच चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय प्रथम तर बॅटिंग करताना पाच या आकडावरती शेवटचा अंतिम चेंडू आहे चांगली गोलंदाजी आतापर्यंत कुठलाच प्रकारचा मोठा फटका मारून दिला नाही आणखी एक चांगला बॉल चांगला बॉल यश उद्ध्वस जाता जाता राजू पाटील आणखी एक विकेट सेलिब्रेट केला जाईल आणि विकेट क्रमांक दुसरा हा मैदानाच्या बाहेर समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय दोन विकेटच्या नुकसानवरती पाच याकडावरती चांगली बॉलिंग चालू आहे सध्या टीम वीर तानाजी दापोडे संघाकडनं बघा प्ले प्लेच्या षटकामध्ये आपण अनेकदा पाहत असतो की Uh, फलंदाज जे आहेत किंवा बॅटर जे आहेत ते वेगाने धावा बनवण्याचा प्रयत्न करतात कारण की इनफिल्डच्या बाहेर चेंडूला ट्रॅव्हल केला तर धावा बनवू शकतात पण इथे जर बघितलं गेलं तर परिस्थिती काहीशी वेगळी पाहायला मिळते कारण की परिस्थिती काहीतरी वेगळे प्रश्न विचारते संघाला आणि पहिलाच सहा चेंडू अर्थात एका षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय पाच आकड्यावरती जिथे दोन विकेट गमावले गेले फलंदाज जितू देखील बाद झाला क्रमांक दोन वरती आलेला खेळाडू देखील बाद झालाय आता सलामीसाठी आलेला फलंदाज जर बघितला गेला तर एक क्रमांकाचा खेळाडू आणि चौथ्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानामध्ये आपण पाहतोय शत क्रमांक दुसरा गोलंदाजीवरती आपण गोलंदाज ज्ञानदेव पाटीलला पाहतोय पहिलं शतक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं राजू पाटीलने आता ज्ञानदेव पाटीलच्या हातामध्ये जोर दिला गेला आणि इथून जर बघितलं तर पॉवर प्लेस निर्बंध हटवलं जाईल दूरवरती पसरलेले क्षेत्रक्षकाची विवरचन आपण पाहतो डीप बाकावे स्क्वेअर लेग आहे डीप मिड विकेट लाँग ऑन लाँग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर हे पाहायला मिळते आणि तदनंतर जर बघितला गेलं तर पॉईंटच्या क्षेत्रात देखील आपण क्षेत्ररक्षकाला पाहतोय गोलंदाज यार इनफिल्ड मध्ये जर आणि आपल्याला पहिलं क्षेत्रक्षणाची विरचना आहे ही खेळपट्टी आपण सकाळच्या सतरापासून पाहिलंय किंवा या आधीच्या सगळ्या मॅच पाहिलं खेळपट्टी वेगवान आहे टप्पे पडल्यानंतर चेंडू वेगाने येतात आणि त्याचा फायदा जर बघितला तर गोलंदाजाने होऊ शकतो पहिलाच बॉल डॉट आला चेंडूची समाप्ती आणि त्यानंतर धावा फडकावरती आपण पाच पाहतोय चेंडू क्रमांक दुसरा हा खूप चांगला फटका आहे जिथे शक्तीचा वापर होऊ शकत नाही तिथे एक कलात्मक फटका युक्तीचा वापर केला गेलाय आणि बॉळ सरळ जाऊन पोहोचलाय डीप फाईंडच्या क्षेत्रामध्ये चार धाब्या करिता आलाय चौकार विचार केले तर हाफ्ट्रॅकर होता थोडासा गुडलँड स्पॉट वरती आणि गतीचा वापर केला चेंडूला दिशा दिली आणि तद् चेंडू जाऊन पोहोचला सीमारेशाच्या बाहेर आणि चौकार आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहचता येत नऊ याकड्यावरती दुसरा आलाय चौकार येणारा पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न लगोनच्या खेळाडू तिथपर्यंत पोहोचतील चांगलं क्षेत्रक्षण म्हणता येईल आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पायला मिळेल आणि त्याच एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या शरद क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती असताना तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय जिथे दोन विकेट गमावले गेले पहिल्या शतकामध्ये पण दुसऱ्या शतकात असं वाटत नाही की दोन विकेट पहिल्या षटकामध्ये गेल्यात दबाव कुठलाच प्रकारचं न घेताना चांगली बॅटिंग चालू आहे फलंदाजांकडनं आणि धावा फळकावरती जोडल्या गेल्या टोटल दहा या आकड्यावर चौथाच बॉल पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक राजू पाटील तिथे पोहोचतील आणि मग फेकी करेपर्यंत एक आणखी करे एक सिंगल पाहायला मिळेल या सिंगच्या मदतीने अकरा याकड्यावरती धावा फळकावरती जोडला गेलात चार शतकांची आपण मॅच पाहतोय अपेक्षा करतील कि फोर्टी प्लस जाण्याचा चाळीस जा। पंचेचाळीस धावा इथून बनवल्या गेल्या या मैदानाच्या कंडिशन नुसार धावा इनफ होतील दरम्यान कासनेगावचे घोड व्यक्तिमत्व आदरणीय भगवान श्री भोईर साहेबांचं इथे शुभागमन झाला वेलकम आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे मामा चषक दोन हजार चोवीसच्या या महासंग्रामामध्ये विकेट डाऊन पाहायला मिळेल विकेट क्रमांक जाऊन मैदानाच्या बाहेर पोहोचला गेलाय तो म्हणजेच तिसरा आणि तिसरा गडी देखील मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्या शतकामध्ये पाच धावा देऊन दोन विकेट गमावले गेले तिसऱ्या शतकाची जशी सुरुवात झाली डॉटबॉलने सुरुवात चौकार आला असं वाटत होतं की आता धाव्यांचा वेग वाढायला सुरुवात होईल आणि पाचवाच चेंडूवरती जर पाहिला तर गोलंदाज ज्ञानदेव पाटीलने देखील दाखवला की विकेट मिळू शकतो आणि तो विकेट मिळवून दाखवला पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला त्या अकरा या आकड्यावरती आणि अकरा या आकड्यावरती तिसरा विकेट तिसरा घडी मात्र मैदानाच्या बाहेर परतला गेला आताची परिस्थिती आहे शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील टीम संघाला आता थोडासा वेग वाढवावा लागेल कारण की चाळीस पंचेचाळीस टार्गेट जर पार करायचं असेल तर इथून अटॅक करून खेळावा लागेल आणि म्हणतात ना की क्रिकेटमध्ये अटॅक हा सर्वात मोठा चांगला वेपन आहे अटॅक करून खेळाल तर मग समोरच्या संघावरती दबाव येऊ शकतो पण ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे किंवा जसे डॉट बॉल निघतील तसे तसे गोलंदाजांचा थोडासा दबाव मनोबल वाढेल आणि मग त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी होऊ शेवटचा अंतिमचा होता साइडला मिड विकेटचा स्क्वेअर तिथे शकतो शेतरक्षक दुसऱ्या धाव्याची एक सक्सेसफुल कॉलिंग दिली गेली आणि मग दोन धावा या कंप्लीट केल्या जातील शरद समाप्त झाल्या दोन शतकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना तीन विकेट गमावले गेले आणि या तीन विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फळकावरती आपण टोटल पाहतोय तेरा या आकड्यावरती जिथे पहिल्या षटकात दोन विकेट गमावले दुसऱ्या षटकामध्ये एक मोठा फटका आला पण तद गोलंदाजाने चांगला कमबा करून दिला आणि मग तदनंतर जर बघितलं गेलं तर या षटकामध्ये टोटल धावा आला तर आठ दोन षटकांच्या समाप्तीनंतर तिरा या आकड्यावरती तीन विकेट गमावले गेले ती परिस्थिती आपण मैदानामध्ये पाहतोय आता शतक क्रमांक तिसरं आणि चौथं हे बाकी आहे बघ तुम्ही वेळेस बॅटिंग करत असता त्यावेळेस पार्टनरशिप करणं गरजेचं आहे आणि त्या पार्टनरशिप मध्ये छोटे छोटे टार्गेट्स बनवणं गरजेचं आहे पहिल्या षटकामध्ये तुम्ही बारा पंधराचा टार्गेट बनवला गेला त्यामध्ये बारा ते ते तेरा धाव आला तर रिफंड एक इन अप स्कोर आहे दुसऱ्या षटकामध्ये तुम्हाला हाच टार्गेट पंचवीस ते तीस पर्यंत घेऊन जायचं आहे तिसऱ्या षटकामध्ये पस्तीस ते चाळीस आणि चौथ्या षटकामध्ये पंचेचाळीस पन्नास असं आपण जर इक्वेशन बनवलं गेलं किंवा असे छोटे छोटे टार्गेट्स बनवले गेले या अचिव्हमेंट्स आपण जर कमवेत गेलो प्रत्येक शरीर षटकाच्या पाठीमागे तर धावा बनवू शकतात हे कॅल्क्युलेशन ठेवून अनेकदा अनेक संघ आपण वाटचाल करताना पाहत असतो मैदानामध्ये पण या परिस्थितीमध्ये टीम डुंगे हेच कॅल्क्युलेशन थोडंसं का होईना पण फसताना पाहिलं कारण की गोलंदाजी चांगली झाली टीम दापोडे संघाकडनं दोन शतकामध्ये तीन विकेट मिळवले धावा फक्त दिल्या गेल्या त्या म्हणजेच तेरा आता षटक क्रमांक तिसरं आणि गोलंदाजीवर ते आणलं गेलंय तिसरं नाव आपल्याला पाहायला मिळतं चिंतामण पाटील पहिलं षटक राजू पाटीलने हाताळलं तदनंतर दुसऱ्या शतकामध्ये नांदेव हो पाटीलला लब बोलवलं गेलं आणि आता चिंतामन पाटील हा तिसरा मोठा नाव हो पाहायला मिळतोय पहिलाच बॉल यावेळेस चेंडूला लेटकट केलं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण डीप बंद क्षेत्ररक्षक येताना पाहिला आणि मग चेंडूला अडवून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली एका सिंगलने या शतकाला सुरुवात केली गेली धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय चौदा आकड्यावरती पण आता डबल सिंगल वरती फोकस करून एज वेल आज मोठ्या फटक्यांचा देखील विचार करावा लागेल फक्त एकच मोठा फटका चौकाराच्या रूपात आलाय दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती पण तिथून जर बघितलं तर येणाऱ्या कुठल्याच चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल नाही ऑन साइडला खेळण्याचा सा प्रयत्न म्हणजे विकेटचा माफ करा रक्षक तिथपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर झेल टिपली जाईल आणि विकेट, विकेट क्रमांक चौथा हा मैदानाच्या बाहेर पुढे संघाचा विचार केला तर आता एक मजबूत परिस्थिती परिस्थितीमध्ये आहेत आणि त्याचं रिझन काय तर मग त्याने समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला इथून पार्टनरशिप टिकून दिले नाही बघा पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला टार्गेट आहे किंवा दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला टार्गेट तोच चेस करायचा सर्वात महत्वाची गोष्ट पार्टनरशिप असते तुम्ही मैदानामध्ये एक चांगली पार्टनरशिप बनवली तर धावा बनवू शकता पण इथे तेच परिस्थिती पाहायला मिळाली की पार्टनरशिप एकही असा फलंदाज आहे की जो इथून धावा पुढे घेऊन जाऊ शकतो त्याचा अनुषंगाने थोडस कठीण परिस्थिती आली यावेळेस लेटकेट केल्या ले। बॉल सरळ जाऊन पोहोचेल डीप थर्ड मानला सीमारेषा बाहेर पंचांचा इशारा आलाय महत्वाचा चौकार ये मामा चषक दोन हजार चोवीस चा पहिला दिवस पहिली रात्र खूप सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये एक स्वप्न पाहिलं होतं की स्पर्धा येणाऱ्या दुसऱ्या हंगामामध्ये मागचा संगम पाहिला तर खूप चांगला होता पण या हंगामामध्ये त्यापेक्षा आणख्या अनेक साऱ्या काही गोष्टी केल्या गेल्या प्रत्येक गोष्ट या मैदानावरती किंवा प्रत्येक गोष्ट या स्पर्धेमध्ये बघताना जर बघितलं तर अगदी बारकाईने विचार करून सगळ्या गोष्टींचं समाविष्ट केला गेलाय आणि त्याच अनुषंगाने या स्पर्धेची चर्चा आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे हा हा अपील तर स्ट्रॉंग केली गेली गोलंदाजाकडनं पण त्यानंतर यष्टीरक्षकाची एक चांगली कमाल पाहायला मिळाली आणि आणखी एक विकेट हा मैदानाच्या बाहेर लागणारा झटका तो म्हणजे टोटल पाचवा पाच विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेलेत टीम डुंगे संघ आता थोडस का होईना पण बाकफूट वरती आहेत एक मोठा फटका आला तदनंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि आता परिस्थिती जर बघितली गेली तर अठरा या आकड्यावरती विकेट क्रमांक पाचवा हा मैदानाच्या बाहेर परतलाय या शतकातील चेंडूचा जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला अठरा धावा फटकावरती आपण पाहतोय शेवटचा अंतिम गोलंदाज तयार होतोय अंतिमचा चेंडू घेऊन चिंतामण पाटील पहिलं षटक राजू पाटीलने हाताळलं तितक्याच तातीने दुसरं षटक नांदेव पाटीलने ना हाताळलं आणि तिसरं षटक देखील त्याच पद्धतीने पाहायला मिळतं एक स्ट्रॅटेजी चांगली बनवली आहे टीम वीर तानाजी दापोडे संघाने बघा तुमच्या विपक्षामध्ये कोणता संघ खेळणार आहे त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही कशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज बनवता आणि त्या स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट कशा प्रकारे करताना हे सर्वात महत्वाचं आहे तुम्ही एक्झिक्यूट किती ताकदीने करताय आणि इथे देखील जर बघितलं गेलं तर टीम वीर तानाजी दापोडे संघाने ते प्लॅनिंग जे बनवले होते ते पूर्णपणे अंमळात आणले गेले म्हणून गोलंदाजी चांगली झालोय आणि मग नाणेफिकेटचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्रक्षण का घेतलं ही सगळी काची उत्तर आहे आपण मैदानामध्ये त्या गोलंदाजांकडनं पाहतोय शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक सिंगल धाव कम्प्लीट केली सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये रन चा विकेट गमावला गेला आणि झटका क्रमांक सहावा हा देखील मैदानाच्या बाहेर परतलाय अंतिम शतक घेऊन आपण शतक क्रमांक चौथं मनोज पाटील ला गोलंदाजीवरती पाहतोय तीन शतक खूप चांगल्या पद्धतीने कर्णधाराने ज्या विश्वासाने गोलंदाजी सोपवली गेली त्या विश्वासाला सार्थकी ठरण्याचं खऱ्या अर्थाने काम या गोलंदाजाने केलंय कारण की प्रथम करताना डुंगे संघाच्या अपेक्षा होत्या आपण मध्ये बघितलं की चाळीस प्लस पोहोचण्याच्या अपेक्षा त्यांच्या नक्कीच होत्या पण त्या अपेक्षांवरती पूर्ण उभं राहू शकला नाही कारण की गोलंदाजी चांगली चालू केली आणि मग पहिल्या शतकापासून जो दबाव ठेवण्याचं काम केला तो दबाव कंटिन्यू आहे आता चौथं शतक प्रगती पथावरती असताना धावा फळकावरती एकोणावीस पाहतोय गोलंदाजीवरती आपण मनोज पाटील बघ या सहा चेंडू मध्ये दहा ते पंधरा जरी धावा बनवल्या गेल्या तरी पण एक टार्गेट ज्या पद्धतीने हवाय तसं तर नाही पण डिफेंड करण्या एवढा टार्गेट तरी उभा राहू शकतो पण दहा पंधराचा तरी विचार करावा लागेल पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न आहे पाठीमागे क्षेत्रक्षक थोडीशी मिळाली पण बॅकअप बघा किती सुंदर पद्धतीने असं बॅकअप असणं गरजेचं आणि अनेकदा मी अने 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 उल्लेख करतो ना की ज्यावेळेस कुंडाना सर करण्यासाठी वीर तानाजी मालुसरे जेव्हा गेले होते त्यावेळेस तानाजी मालुसरे धारा तीर्थ पडल्यानंतर शिलार मामाने जो बॅकअप दिला होता आणि मामाने शिलार मामाने म्हटलं होतं की मग एकतर मारा एकतर मरा पण त्यावेळेस जे बॅकअप होतं ना ते गरजेचं आहे आणि त्याच प्रकारचं बॅकअप इथे देखील दिलं की पहिला प्लॅन जर बघितलं तर पहिला प्लॅन कुठेतरी अनसक्सेसफुल दुसरा प्लॅन सक्सेसफुल ठरलाय कर्णधार होते आणि कर्णधार कसे असावे तर मग असे असावे इथे पहा आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल विकेट क्रमांक सातवा सातवा झटका लागताना ढुंगे संघाला आपल्याला मैदानाच्या बाहेर दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला धावा फळकावरती आपण एकवीस याकड्यावरती पाहतोय एकवीस धावा फळकावरती आपण पाहतोय आता चेंडू क्रमांक तिसरा प्रगतीपथावरती पहिलाच बॉलवरती पहिल्या चेंडूवरती दोन धावा बनवला गेला दुसऱ्या चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला चेंडू क्रमांक तिसरा त्यावेळेस पहिलाच बॉल फेस करताना हवेमध्ये खेळला गेलाय एक धाव कम्प्लीट केली जाईल क्षेत्रक्षक तिथे पोहोचतील आणि दुसऱ्या धावेची कॉलिंग तिथे सक्सेसफुल दिली गेली थोडस लेट झालं चेंडूवरती पोहोचण्यासाठी आणि मग तेव्हा दोन धावा बनवल्या गेल्या दोन धावेच्या मदतीनं धावा फळकावरती ट्वेंटी थ्री तेवीस आपण साई कृपा डुंगे संघाला प्रथम बॅटिंग करताना पाहतोय गोलंदाजी वीरतानाजी दापोडे संघ एका चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत मैदानाच्या बाहेर सात विकेट गमावल्या गेल्यात नेक्स्ट बॉल डॉट आलाय निर्धावालाय आणि चार चेंडूच्या समाप्तीनंतर सात विकेट गमावताना धावा फळकावरती पाहतोय आठव्या विकेटची पार्टनरशिप मैदानामध्ये चालू आहे यानंतर होणारी आपण टीम कासने आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वर्ल्ड अशी पाहणार आहोत दोन्ही संघांचे कर्णधार तर आपण नाणेफिकेसाठी आहे दरम्यान धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे एक आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला ट्वेंटी फाईव्ह पंचवीस आकड्यावरती आणि रन चा विकेट देखील पाहायला मिळेल तो म्हणजे विकेट क्रमांक नंतर होणारी मॅच आपण कासनेच्या विपक्षामध्ये टीम वळ असे दोन संघ पाहणार आहोत दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफिकेसाठी यायचंय लवकरात लवकर पाच चेंडूचा खेळ समाप्त झाला धावा फळकावरती आहेत शेवटचा अंतिम चेंडू बॉल तयार होत आहे मनोज पाटील पहिल्या शतकामध्ये जर बघितलं तर पाच धावा आल्या दुसऱ्या षतकामध्ये धावा आल्या आठ तिसऱ्या षतकामध्ये धावा आल्यात सहा आणि चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत पाचच धावा दिला गेलात म्हणजे एकही असा गोलंदाजाच्या विपक्षामध्ये डबल फिगरमध्ये धावा बनवल्या नव्हत्या गोलंदाजांना टार्गेट करणं गरजेचं आहे कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्ही डिफेन्स करून खेळता कोणत्या गोलंदाजाला तुम्ही अटॅक करून खेळता या परिस्थिती किंवा अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीज बनवणं मैदानात गरजेचं असतं शेवटचा अंतिम चेंडू स्टेप आऊट केला होता पण इशारा काय पाहावं लागेल फलंदाज सर रन आउट पाहायला मिळेल वाईड आणि त्याच्यावरती विकेट देखील गमावताना पाहायला मिळतोय कासने संघ आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचले कासने संघाचे कर्णधार टीम शेळू माता वळ आपल्याला विनंती आहे की आपण लवकर साठी यायचं सा। शेवटचा सा अंतिम चेंडू प्रगतीपथावरती आहे चला वळ संघाच्या देखील कर्णधार इथपर्यंत जो पोहोचलेत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आपण यानंतर मॅच पाहणार आहोत स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला हवे माता चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील जे ड्रॉप केली जाते एक धाव कंप्लीट आणि सिंगल ला डबल मध्ये कन्वर्ट करताना या दोन धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि याच दोन धाव्याच्या मदतीनं प्रथम दा बॅटिंग करताना धावा बनवल्या गेला, ती टोटल गेला ती ते टोटल सत्तावीस आकड्यावरती आणि विजयासाठी वीर तानाजी दापोडे संघाला आव्हान दिलं गेलं अठ्ठावीस धाव्यांचं त्याआधी आपण जाऊयात नाणेफिकीच्या कक्षामध्ये जिथे टीम कासने संघाचे कर्णधार आणि त्याचबरोबर टीम शेळू माता वळ संघाचे कर्णधार आपण पाहणार आहोत आदरणीय विजयदादा पाटी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण नाणेफिकेचा कौल करण्यासाठी यायचं जिथे यानंतर आपण होणारी मॅच एका बाजूला आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण संघ पाहणार आहोत अमर स्पोर्ट्स कासने संघ वेलकम दोन्ही संघांच्या कर्णधारांचं आपलं हार्दिक स्वागत आहे आणि विजय पाटील आपल्या समोर जॉईन झालेत यानंतरच्या मॅचचं नाणेफिकेचं कौल करण्यासाठी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आपण फोर्टी प्लस ची मॅच चालू पाहतोय आणि यानंतर देखील आपण एका बाजूने जर बघितलं गेलं तर हेंदर मामा आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचं जे नाव आहे मामा चषक आपल्याला पाहायला मिळत आहे कॉलिंग कोण देणार आहे कासने संघाकडनं कॉलिंग दिली जाईल या चार षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते मामा अशी कॉलिंग आणि नाणेफेकीचं कौल आपण पाहतोय मामा चषक अर्थात नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम वर्ल्ड संघ मान्यवरांनी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती व्हायचं जाऊया शेळू माता वर्ल्ड संघाच्या कर्णधाराकडे काय म्हणाल ही पहिली रात्र पाहतो या स्पर्धेची आणि नाणेफिकेचा कौल जिंकल्यानंतर ना संघ एक चांगला संघ ओळखला जातोय गोलंदाजी करताना कोणत्या गोलंदाजावरती खूप जास्त तुमच्यावरती विश्वास आहे आणि तदनंतर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल चाळीसशे आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल याच्यासाठी प्रवीण आहे मी आहे नरेंद्र आहे आणि एक संजय नक्कीच आपण कासने संघाच्या कर्णधाराकडे जाऊ सर्वप्रथम जर बघितलं गेलं तर फोर्टी क्रिकेट क्रिकेटचा फॉर्मॅट पाहायला मिळतोय या फोटी क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रेग्युलर खेळत असता कसं फील होतं आहे की बघा रेग्युलर क्रिकेट देखील आपण पाहतोय ना की उंचीवरती जसं चाललंय ना, ना। तसंच फोर्टी क्रिक प्लस क्रिकेट देखील त्याच उंचीवरती चाललंय त्याबद्दल काय म्हणाल सर्वप्रथम मी आम्हाला संधी देईल त्याबद्दल यांचे धन्यवाद मानतोय आणि खरोखरच रेग्युलरपेक्षा आता फोर्टी प्लस हे जास्ती लोकांना पसंतीचं झालं बॅटिंग करायची गेले तर टीम कौल जिंकले आणि इन्व्हाइट केला बॅटिंग वरती त्याबद्दल काय म्हणण्याचा प्रयत्न असेल त्यांनी आम्हाला बॅटिंग दिले आम्ही पण चांगला खेळ करून प्लस चाळीसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू

नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत मामा चषक दोन हजार चोवीसच दुसरं पर्व तुमच्या समोर आहे आणि दुसऱ्या पर्वामधला आजचा पहिला दिवस पार पडलेल्या पहिल्या रात्रीकडे आपण वळत आहोत फॉर्टी प्लस फॉर्मॅटमधली मधली तुमच्या समोर डुंगे विरुद्ध वीर तानाजी दापोडे या दोन संघांदरम्यान अठ्ठावीस दावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानात आतमध्ये फलंदाज कुंदनजी पाटील आणि राजू पाटील ओपनिंग प्लेअर तुम्हाला पाहायला मिळते वीर दानाजी दापोडे अठ्ठावीस चा चेस ला होते सुरुवात पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दुसरा डावाला सुरुवात ओ व्हेरी फर्स्ट बॉल अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न होता अंपायरचा इशारा येतोय तो व्हाईट बॉल व्हाईटने सुरुवात झालेली आहे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जास्त वेळ कोणताच फलंदाज विकेटवरती वरती टाइम स्पेंड करू शकला नाही राकेशला आपण बघत आहोत पहिल्या षटकामध्ये लेफ्ट आर्म हो विकेट तो पूल करण्याचा प्रयत्न मागे चाललाय फाईन लेगला पाहुयात अंपायरचा इशारा काय असेल पुन्हा वाईट बॉल एक्स्ट्रा पाच या एक्स्ट्रा रन आलेले आहेत एकही व्हॅलिड बॉल आला नाही दोन वाईट आलेले आहेत प्लस फोर ऑनसाईड ला टर्न आला गॅप मध्ये बॉल आहे स्क्वेअर लेगला प्रचंड वेगाने आणि फार फास्ट आहे खेळांगदाची येतायचा अर्धा वा राजू पाटील यांचा बॅटमधून चौकार <laughs> पहिल्याकडे डावाकडे जा, जाव्यात विशाल राजू पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती फक्त पाचच जावा आणि दोन महत्वपूर्ण पुन्हा कॅप मध्ये चेंडू फाईन लेग लाडवता आला नाही डी फाईन लेग सीमार बाहेर पण इथे बॅट्समन आउट झालेले हिट विकेट चौकार तर जरूर केला होता पण फलंदाज थेट पॅवेलच्या दिशेने जेव्हा निघाले तेव्हा आम्हाला आणि अंपायरला समजलं कॉमेंटेटर आणि अंपायर साठी जरूर मोय मोय इथे आदरणीय सुधाकरजी चौधरी साहेबांचं आगमन सा झालेलं आम्ही आपलं मनपूर्वक सरचं स्वागत करीत आहोत मामा चषक दोन हजार चोवीसचं दुसरं पर्व तुमच्या समोर आदरणीय माणिक पाटील मामा, मामा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष त्यांचं मार्गदर्शन काही यांच्याच नाम नाही तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते मामा ट्रॉफी टू थाउजंड अँड ट्वेंटी फोर सीझन टू मध्ये आपण आहोत विकेट पहिली पडली हिट विकेट दावसिंग तुम्हाला पाहायला मिळते ती फक्त दहा दहावा एज आहे मागे चाललाय चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जात असताना विकेटकीपरने किपरने अडवलेला आहे धावसंख्या दहा वरती तुम्ही बघत आहात तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये चिंतामण पाटील आलेले आहेत ज्यांनी डिसिप्लिन बॉलिंग केली होती एक षटक आता असताना सहा धावा एक विकेट त्यांनी मिळवली होती जे सध्या स्ट्रायकिंग एंडला आहेत राकेश लेफ्ट आमोद विकेट स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न धाव्यामध्ये चेंडू पडतोय तो सिलिमिड ऑफ मध्ये फिल्डर येत आहेत तोपर्यंत मिळत असताना सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं स्ट्रॅकिंग येत असताना आपण पाहत आहोत कुंदन पाटील भिवंडीचं फॉर्टी प्लस क्रिकेट फार वेगाने डेव्हलप होत आहे याच व्यक्तिमत्वामुळे उद्योगपती कुंदनशिव पाटील यांना आपण बघत आहोत मात्र आता आपल्या गावचं प्रतिनिध प्रतिनिधित्व करत आहेत आठवा पॅटने वाळवल्या मिडल ऑफ प्लेट चांगल्या पद्धतीनं मिडल करतात ऑनसाईडला टर्न केलेल्या जरूर गॅप शोधू शकले नाही पण दावात तितक्याही जास्त नाहीये त्यामुळे इथे विकेट टिकवणं फार महत्वपूर्ण असणार आहे वीर तानाजी दापोडे साठी सिंगलच्या सहाय्यानं दाव संख्या पुढे जात असतात आपण बघतोय बारा वरती नुकतंच आदरणीय जी ठाकरे साहेबांसाठी आगमन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागत मामा चषक दोन हजार चोवीस मध्ये भिवंडी <coughs> फॉर्टी प्लस चे कार्याध्यक्ष मंगेशजी बोईर साहेबांचे देखील आगमन आज बरेचसे लेजन प्लेअर रेग्युलरची आहे रे बहारदार विशाल आणि आजही जे आपल्या गावचं प्रतिनिधित्व फॉर्टी प्लस फॉर्मॅटमध्ये मध्ये करत आहेत असे नामांकित क्रिकेटपटू फॉर्टी प्लस आज आपल्याला या अकावरती पाहायला मिळणार आहेत नाव ना संख्या बारा पहिल्या षटकाचा खेळतोय संपन्न बॅटिंग करत असताना वीर तानाजी दापोडे या मॅच मध्ये लक्ष असताना अठ्ठावीस या आहे गाणं वाजलं ज्या गावाला मी बिलॉंग करतोय आणि परमेश माई। आगरी कोळी गीतांमधला एक उभरता सितारा फार प्रसिद्धी परमेशला मिळालेली परमेश माई आमचाच गाऊच आहेत आहे मात्र या मॅचकडे आपण हो वळूयात साई कृपा डोंगे विरुद्ध वीर तानाजी तापोडे अठ्ठावीसचा पाठलाग बाप आपल्या मध्ये बारा आलेल्या आहेत कुंदन पाटील स्ट्राकिंग इंडला आणि सेकंड मध्ये गोलंदाज होत आहेत लागोपाठच्या दोन षटकारांसाठी एक हजार रुपयांचा पारितोषिक असेल कुंदनजी पाटील साहेब यांना आदरणीय गणेशजी ठाकरे साहेब यांच्याकडून ऑन साइड ला मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे कॉट बिहाइंड विकेट फलंदाज बाद होत आहेत दुसरा धक्का बसलाय बारावरती वीर तानाजी दापोडेला पडली विकेट पडली धावायत आपण बघत आहोत बारा अगोदर राजू पाटील बाद झाले आणि आता बाद होत असताना कुंदन पाटील खूप चांगल्या पद्धतीने धावाही आलेल्या आहेत अठ्ठावीसचा डिफेंड करत असताना सध्या तरी साई कृपा डुंगेचा सा गोलंदाजाने विकेट मिळवाव्या लागतील आणि त्यासोबत डॉट बॉलही टाकायचे आहेत जर एका बाजूने धावा जरी येत राहिला तरी फार वेगाने वीर तानाजी तापोळे संघ पुढे जाणार या डावामध्ये चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ज्ञानदेव ज्ञानदेव पाटील या फलंदाजांना आपण बघत आहोत चौथ्या क्रमांकावरती स्ट्रॅकिंग एंडला रजनी फॉर्मॅटमध्ये ज्या ज्या संघांचे तुम्हाला ड्रेसकिट अगदी पांढरे शुभ्र पाहायला मिळतात हायलाइट होते ती टीम सॉफ्ट ड्राईव्ह केलाय वा सुंदर फटका मैरिट वरती फ्रंट फुट वरती समोर ड्राईव्ह केलाय सिंगलने दाबा संख्या पुढे चाल दिली तेरा धावा दाबा फलकावरती हेच करायचं या क्षणाला आणि खूप चांगल्या माइंडसेट ने मैदानाच्या मध्ये आलेले आहेत नांदेव पाटील स्ट्रॅकिंग एंडला आता चिंतामन पाटील धावसंख्या आपण बघतोय ती तेरा लॉफ केला लॉंग ऑन ला फिल्डर पण त्याचा वाक्या बाहेर चिंता न करता चिंतामन यांनी पाठवलंय लॉंग ऑन चेंडूला सीमारेश जेव्हा आहे आता च्या पुढे असलं तरी आजही तीच ताकद आहे तीच दहशत आपण पाहत आहोत फलंदाज चिंतामण पाटील यांची स्लॉट मध्ये जसा आला त्याला पाठवून दिले सा या प्लॉट कट करण्याचा प्रयत्न करून दाखवतात बॅकफुटला जागा बनवली होती कारण पॉईंट आणि अगदी शॉर्ट कव्हरचा फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतोय जवळपास त्यांचा गॅप मधून काढण्याचा प्रयत्न होता दा। दावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते एकोणीस या मॅच मध्ये अजूनही नऊ दावसंख्येची गरज आहे वीर तानाजी दापोडे संघाला एज आहे मागे चालला चेंडू फायनली कव्हर करेल तोपर्यंत मिळत असताना आपण बघत आहोत एक धाव आणि एका धावेचा सहाय्यानं धावसंख्या पुढे चाललेली आहे ती वीस आकड्यावरती आठशे जुनी गरज आणि त्यासाठी चेंडू आता उरलेले टोटल तेरा तेरा, तेरा चेंडू आठ धावसंख्येची गरज वीरतानाची दापोळीला साईकृपा डुंगे संघाच्या विरुद्ध पूल करण्याचा प्रयत्न राईस झालाय बॉल त्यामुळे व्यवस्थित बॅटवरती आला नाही सिरी पॉईंटमध्ये फिल्डर येतात कव्हरचे मिळते एक धाव दोन षटकांचा खेळ संबंध दोन विकेटचे नुकसान वीर तानाजी दापोडे अठ्ठावीस ला चेस करतात दावा फलकावरती धावा एकवीस बारा चेंडूंचा खेळ शिल्लक आणि बारा मध्ये सात धावा संख्येची गरज शेलू माता व या दोन संघांमध्ये तुम्हाला पुढचा सामना पाहायला मिळणार आहे फॉर्टी प्लस फॉर्मॅट त्यानंतर गावदेवी ओळी विरुद्ध गावदेवी बादवड आणि त्यानंतर सरवली विरुद्ध दिवा स्पोर्ट्स दिवा अशा आजच्या पहिल्या फेरीतील मॅचेस तुम्हाला फॉर्टी प्लस फॉर्मॅट मधील पाहायला मिळणार आहेत डिसिप्लिन बॉलिंग राजू पाटील पहिल्या डावामध्ये पहिला षटक पाप्ले पाच धावा दोन विकेट ज्ञानदेव पाटील दुसरा षटक आठ दहावा एक विकेट चिंतावन पाटील तिसरा षटक सहा दावा एक विकेट मनोज पाटील चौथं षटक आठ दहावा एक विकेट म्हणजे एकही गोलंदाजाने डबल डिजिट मध्ये न जाता दावा खर्च केला इकॉनॉमिकल राहिले सत्तावीस फक्त बनवल्या साई कृपा डुंगेच्या फलंदाजांनी आणि सध्या या संख्येला डिफेंड करत असताना पहिल्या दोन मध्ये वीर तानाजी दापोडे आता गरज आहे चमत्काराची गरज आहे तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बॅकफुटला कट केल्या बॉल ला मॅनला गॅप मध्ये चाललाय आणि ते न थांबता चेंडू जाईल डीप चौकार सी मारे सपार इथे कट केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीने फलंदाज आपण बघत आहोत ज्ञानदेव पाटील यांचा पाठमधून हा चौकार हा प्रचंड वेगवान आहे या क्रीडांगणाची ज्या पद्धतीने बॉल ट्रॅव्हल होतोय पुन्हा बॅकफुट समोर स्टिअर केलाय एकदा पूर्ण सेकंडचा कॉल आहे बघितलंय त्यांनी फिल्ड थोडासा वेळ घेत आहेत फायदा उचललाय त्याचा दोन धावा पूर्ण होतील इथे स्कोर इज लेवल एका धावेची गरज आहे दहा चेंडू एक पुढच्या दोन्ही संघाने तयार रा कासणे आणि शेलू माताबळ लगेच आपण सुरुवात करायची पुढच्या मॅचला मामा ट्रॉफी दोन हजार चोवीस चं दुसरं पर्व बॅकफुट वरती कट केला आणि डीप थर्ड मानला चेंडू सीमा रे पार विनिंग शॉट ज्ञानदेव पाटील यांचा बॅट मधून आलेला चौकार डाव संपला वीर तानाजी दापोडेने अठ्ठावीस सक्सेसफुली चेस डाऊन केलेला आहे अवघ्या टू पॉईंट थ्री ओव्हर मध्ये आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्डलक टीम साई कृपा डुंगे आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आमचा मॅनेजमेंट टीम कडून आपलं मनापासून आभार आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे वळण्या अगोदर आपण सामनागिरीचा पुरस्कार जाहीर करूया या मॅच मध्ये